राज्यात विविध जिल्ह्यातील तब्बल 7,750 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी बुधवारी केली आहे. या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींचा तर पनवेल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी सांगितलं की ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित अशा सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नाम निर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नाम निर्देशनपत्रांची छाननी ही 5 डिसेंबर रोजी होईल. नाम निर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ही 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. मतदान हे 18 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार असून नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल, तर मतमोजणी ही 20 डिसेंबर रोजी होईल. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील करंजाडे, कानपोली, केळवणे, चिंद्रण, दिघाटी, नितळस, भाताण, नेरे, शिरडोन, शिवकर या 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.